हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात विचारपूस एवढ्यासाठी करते की 2 दिवस डेली रुटीनचे व्लॉग आलेले नव्हते, तर त्याच्यामध्ये फक्त आणि गेम, हसी मजाक आणि खूप साऱ्या जणींनी एन्जॉय केलं. मला माझ्या फॅमिलीचं फार कौतुक वाटतं, एवढ्यासाठी वाटतं कारण हे बघा, चांगल्याला चांगलं म्हणणं गरजेचंच आहे, बरोबर आहे. म्हणजे कसं सांगते मी की बऱ्याच जणांना समोरचा हसायला लागला, आनंदी राहिला की बऱ्याच जणांना त्रास होतो, बरोबर. पण माझी यूट्यूब फॅमिली जी आहे त्यांना ना आम्ही त्या दिवशी जे काही एन्जॉय केलं, आम्ही हसलो, खूप मजा केली, धमाल केली, थोडासा आम्ही स्वतःसाठी वेळ काढला, याच्यामध्ये सगळ्याजणी खुश होत्या, सगळ्याजणींनी आनंद घेतला आणि आम्ही आनंदी आहोत किंवा आम्ही एन्जॉय केलं, आम्हाला कुठेतरी वेळ चांगला मिळाला हे बघून बऱ्याचजणी आनंद झाल्या. मी खरंच सांगते, अगदी म्हणजे मी आता एवढ्या वर्षाचं बघितलेलं आहे ह्या ह्याच्या आयुष्यामध्ये, खरंच सांगते, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख आणि दुसऱ्याला मिळालेला आनंद बघून स्वतः आनंदी होणारी जी माणसं असतात ना, ती दिलदार हृदयाची असतात, मोठ्या मनाची असतात. कोणी पण असं कोणालाही जमत नसतं. अन्यथा आताच्या ह्या कलियुगामध्ये तर समोरचा हसला की बऱ्याच जणांना त्रास होतो, बऱ्याच जणांना वाईट वाटतं. का तर म्हणतात ना आपण की एक वृत्ती असते वेगळी, पण माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खरंच हृदयातून आभारी आहे की आम्ही जे काय हसी मजा केलं त्याच्यामध्ये तुम्हीही आनंद घेतला, पण तेवढंच तुम्ही आम्हालाही प्रोत्साहन दिलं की असं खेळत जा, असा वेळ काढत जा, एकमेकांसाठी थोडासा एन्जॉय करत जावा. आणि खरंच छान वाटलं, असा कधीतरी आपण आणि पुन्हा गेम खेळूया. आता पुन्हा विषयाकडे येते, म्हणजे काय तर माझ्याबद्दल बऱ्याच जणींच्या तक्रार आहेत की ताई रिप्लाय देत नाही, रिप्लाय दे, रिप्लाय दे. आता परवा जी कम्युनिटी टाकलेली होती त्याच्यामध्ये ज्या कमेंट हायलाईट झालेल्या होत्या त्या कमेंटची मी ह्याच व्हिडिओमधून टोटली व्हिडिओ संपेपर्यंत माझं काम करत करत तुम्हाला सगळी उत्तरं पण देईन. पण काही अशा कमेंट आहेत ज्याच्यासाठी मी आणि तुमचे दादा स्पेशली बसून तुमच्या प्रश्नाची जी काय उत्तरं आहे ती देईन, कारण तिथं तुमचे दादा पण असणं गरजेचं आहे. जी मी स्वतंत्र मी स्वतः देऊ शकते ती उत्तरं मात्र मी तुम्हाला इथं नक्कीच देईन. पण इथं नेमकं काय चाललं आहे ते पण सांगते. आता किचनचे कॅबिनेट जे होते ते जुन आपलं आधीचं जे घर होतं ना, जुनं घर सतत तोंडात येतं त्या सवयीमुळे, पण तुमच्यामुळे मी बदल केलेला आहे बोलण्यामध्ये. आधीचं जे घर आहे त्या घरातील जे काय होतं ते आणलेलं होतं ते आता फिटिंग करून घेणार आहोत. आणि वरच्या साईडला हे बघू शकता चिमणीच्या तिथं मोठं बनवलेलं आहे कपाट ना, त्याला अजून झाकणं वगैरे ते सगळं बनवायचं आहे. अजून बघायला गेलं तर किचनचंच काम सगळ्यात मागं राहिलेलं आहे, बाकी बेडरूमची वगैरे झालेले आहेत, लॅपटॉप तेवढे राहिलेले आहेत, पण किचन मात्र पूर्णपणे अर्धवट आहे. आणि मेन म्हणजे सांगते, किचन पूर्ण असेल तर तुम्हाला चांगलं वाटतं. मी ह्या ह्याच्यात ना ह्या दिवसामध्ये खूप साऱ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत म्हणेन मी, आणि अजून पण करत आहे. आपलं आधीचं घर होतं तिथं पण असंच होतं, झाले फायनल आमचं, करत जायचो आणि रोज त्यामुळे साफसफाईची सवय जी आहे ती जास्त लागली. तर संध्याकाळचं टायमिंग किती वाजलेलं आहे, 7:30 वाजलेले आहेत. आपल्या इकडचं बऱ्यापैकी बसवून झाले. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हे चेंज करायचे आहे ते बघू शकता. हा हे तो व्हाईट ठेवणार, हा ब्राऊन करायचं. पण आता हे सगळं क्लीन करून घेते, जिथं तिथं बघील तिथं माती माती. हे बघा, सगळ्यात जास्त हायलाईट झालेले कमेंट आणि ज्याच्याकडे लाईक भरपूर आलेले आहेत ते म्हणजे कुठलं तर प्रेग्नन्सीमध्ये पारायण असू दे, कुठलाही उपवास असू दे किंवा कुठलीही पूजा असू दे, व्रत वैकल्य करायला चालतं का, करू का, बऱ्याच जणांची इच्छा असते पण घरातले नको म्हणत असतात, डॉक्टर नको म्हणतात, कुठं कोण काय सांगतं. मी तुम्हाला सांगेन 4th महिन्यापर्यंत ठीक आहे तुम्ही करा, तुम्हाला होत असेल करा, पण 5व्यापासून अजिबात करू नका. तुम्ही म्हणसाल का करू नका, तर कसं असतं ना बघा, हल्लीचं दिवसमान बरोबर नाही आहे, सगळा नाजूक युग आहे आणि ह्या नाजूक युगामध्ये जसं आपण म्हणतो ना जसं असेल तसंच राहावं लागतं. आपण वेगळं जसं आपल्या आई आजीनं केलं तसं नाही. आता आमच्या काळात आमचा काळ जो होता, आम्ही 13-14 वर्षापूर्वी अगदी उद्या डिलिव्हरीपर्यंत आम्ही आज कामं केलेले आहेत टोटली, पण ते त्या काळातले होतो आम्ही. त्या काळात आम्हाला हे होतं, आमचं शरीर आणि आताचं शरीर थोडासा फरक आहे, आणि आमच्या आईचं आजीचं शरीर आणि आमचं शरीर, आई आजी जेवढं काम करते तेवढं आम्हाला आत्ताच लोड वाटतं, म्हणजे लक्षात आलं तुमच्या. म्हणून तुम्हाला एक सांगेन की नका करू, नामस्मरण फक्त करत राहा. तुम्हाला कुठलंही व्रत वैकल्य करायची गरज नाही, पारायण करायची गरज नाही. तुमच्या तोंडातून जेवढं तुम्ही नामस्मरण करचाल तेवढं तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी पण चांगलं आहे. त्याच्यासाठी कुठलं व्रत वैकल्य किंवा काही करायची गरज नाही. परमेश्वराला कळतं तुम्हाला काय हवं आहे, काय तुमची इच्छा आहे, नुसत्या नामस्मरणातून सुद्धा पूर्ण होते. त्यामुळे मी सांगेन की कुठलंही पारायण करू नका. जास्त वेळ बसणं, जास्त वेळ सगळं हे करणं तेवढं सोपं नाही. पाठ भरून येते, मान भरून येते, सोबतच प्रेग्नन्सीमध्ये जास्त वेळ बसणं, जास्त कुठलीच जास्त गोष्ट चांगली नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि नामस्मरण करा.
दुसरी कमीन जी जास्त प्रमाणात हायलाईट होते म्हणजे काय, एवढी एनर्जी लेवल कुठून येते तुझ्यामध्ये की बाबा थोडीशी आम्हाला दे. मी तुम्हाला कायम पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोलते, तुम्ही म्हणता कितीदा बोलतील ताई, तर तेच सगळं आहे ना, एवढ्या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण तेच आहे. मी कायम पॉझिटिव्ह राहते. आता तुम्ही म्हणताल की प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे नेमकं काय करतेस तू, मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुमचं मन पॉझिटिव्ह, मन पॉझिटिव्ह जेवढं राहील तेवढं शरीर पॉझिटिव्ह, आणि शरीर पॉझिटिव्ह जेवढं राहील तेवढं तुमच्या हातून घडणारं काम असू दे, तुमचं बोलणं असू दे, तुमचं राहणं असू दे, तुमचं वागणं असू दे, सगळं पॉझिटिव्ह. याचाच अर्थ काय, तर तुमच्या प्रत्येक पार्टवरती म्हणजे मन असू दे, तुमचं डोकं असू दे, तुमचं शरीर असू दे, तुमचे विचार असू दे, तुमची वाणी असू दे, सगळ्यावरती पॉझिटिव्हनं अधिकार गाजवलेला होता, आणि त्यामुळे मग तुमच्या हातून जे काय घडेल सगळं पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्हमुळं काय होतं ना की एनर्जी लेवल जी आहे ती वाढली, कारण चांगल्याला चांगलं खेचतं आणि निगेटिव्हला जसं वाईटाला वाईटच खेचतं. मग तुम्हालाही तेच करायचं आहे, तुम्हाला जर एनर्जी लेवल वाढवायची असेल तर मुळात डोक्यामध्ये चाललेले विचार, जे विचार आहेत ना, ते विचारांना काढून टाका पूर्णपणे. विचारांना काढून ज्या दिवशी टाकचाल ना त्या दिवशी तुमची एनर्जी लेवल नक्कीच वाढणार आहे. सतत सतत नसलेल्या गोष्टीचं पण टेन्शन आणि असलेल्या गोष्टीचं पण टेन्शन, जे काय घडत नाही त्याचं पण टेन्शन म्हणजे टेन्शन, आणि जे घडलेलं आहे त्याचं पण टेन्शन. टेन्शन जे असतं ना ते माणसाला लो करतं. तुमची एनर्जी लेवल डाऊन होण्याचं कारण जे आहे ते टेन्शन. आजारी नसलं तरी पण स्वतःला फील करायचं, मी आजारी आहे, मला कुठं काय होईल का, मला काहीतर होतेच काय, मला काहीतर होणारच आहे ह्या गोष्टीचा. तुम्ही म्हणाल ताई ह्या गोष्टी कशा बोलते, तुमच्यासारखा विचार करून सगळं बसलेले आहे मी. 2 वर्षाचा काळ जो होता तो भयंकर एनर्जी जी होती ना माझी डाऊन होती, खूप लो काळ होता. आता तुम्ही म्हणाल जो तुझा म्हणजे खडतर प्रवास, तर ते अजिबात नाही. त्या काळात जर मी लो झाले असते तर तुम्हाला इथं दिसले नसते, स्ट्रॉंग होते म्हणूनच सगळं टिकले. पण किट्टोच्या जन्मानंतरचा वर्षानंतरचा काळ होता, आणि त्या काळात ना असं काही गोष्टी आजूबाजूला घडत होत्या. एकलकोंड लाईफ, एकटं जीवन, आपण म्हणतो ना माणसातनं जेव्हा एकटं असतो त्यावेळेला, आणि त्यावेळेला ना स्वतःला सगळं एकटं एकटं फील करणं, त्या ह्याच्यामध्ये ना समोरच्याच्या बाबतीत काही घडलेल्या घटना ज्या असायच्या ना ते मी स्वतःच्यावर ओढून घ्यायची. एखाद्या कोणाचा जर मृत्यू झाला किंवा एखाद्या कोणी आजारी पडले, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, हे जेव्हा कधी मी ऐकेल ना तेव्हा मी स्वतःवरून स्वतःच्या फॅमिलीबद्दल विचार करायची. म्हणजे काय घडलं एकाच्या घरी आणि विचार कोण करतं आहे, मी ज्याचं काय कशात घेणं नाही देणं नाही असं कोणीतरी असणार आहे बघा, जे स्वतःला एक भय निर्माण करतं स्वतःच्या भोवती. माझं तेच होतं, मी स्वतःच भय निर्माण केलेलं होतं. का तर तुम्ही एकटं असता, तुम्हाला कोणाची साथ सपोर्ट नसते, हे बघा आई आजी वगैरे सगळं होती, माणसं होती, पण डोक्यामध्ये एक विचार असतो ना की जेव्हा तुम्ही एकटं पडता तेव्हाच तुम्हाला विचार येतात, जेव्हा तुम्ही माणसामध्ये राहता तेव्हा विचार येत नाहीत. आता ज्यांना माणसं नसतील त्यांनी काय करायचं, तर त्यांनी काय करायचं माझ्याकडे करायचं, त्यांनी एक काम करायचं स्वतःला कामामध्ये गुंतवून घ्यायचं. बऱ्याच जणी म्हणतात सारखी झाड म्हणजे सफाई करते, सारखा हातात पोचा पाहिजे, झाडू पाहिजे, तुम्हाला माहीत आहे का याच्यामागचं कारण काय आहे? त्याच्यामागचं कारण तेच आहे. एकलकोंडी लाईफ जेव्हा जगत होते ना तेव्हा डिप्रेशन, टेन्शन, त्रास, लोकांचं झालेलं घडणं स्वतःवर ओढायच्या आणि टेन्शनमध्ये राहायचं. मग त्या पोरीवर परिणाम, घरावर परिणाम, स्वतःचं लक्ष नाही, वजन फक्त 40 किलो, 2 वर्ष तशीच अशा विचारातच गेलेली होती, आणि त्या विचारांमुळे शरीरावर सगळ्यावरच परिणाम होता. कधीही चेहऱ्यावर हसू नये, म्हणजे टवटवीतपणा नाही, फ्रेशपणा नाही, कायम विचारामध्ये कायम नाराज, आणि सगळ्यावरच परिणाम. मग पुन्हा 2 वर्षानंतर आपण म्हणतो ना की कधीतरी आपल्याला एक चांगली बुद्धिमत्ता आणि चांगले विचार येतात, ते म्हणजे काय तर कोणीतरी आपल्या आयुष्यात चांगलं यावं लागतं, बरोबर आहे? जसं आज मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणींच्या माइंडमध्ये परिणाम होईलच, तशाच पद्धतीनं आजी आलेली होती, तिच्याशी मी चर्चा केली, असं असं होतं, असं घडतं. मला म्हणले हे होणार आहे साजी काय, आमच्या डोक्यात का आत्तापर्यंत विचार आलेले नाहीत का? आम्ही स्वतःला कामात गुंतवून घेतले, तुमच्यागत काय आम्ही रिकाम टेकडे नाही आहे. म्हणजे काय, घर झालं, घरातलं काम झालं, डबा गेला, चिवल्या घ्यायचं निवांत घरामध्ये, टी व्ही बघवटली बघायचं नाही तर निवांत. मग याचा परिणाम काय होत होता, मिळालेला फावला वेळ त्याच्यामध्ये आलं डोक्यामध्ये, हे सगळं चालू. तेव्हापासून ठरवलं काम घरात काढायचं एक्स्ट्रा, वे काम जे करेल त्यात थोडंसं अजून जास्त काम काढायचं आणि करायचं. तुम्ही जे सगळं रुटीन कुठनं शिकले, रेसिपी कुठनं शिकले, तू हे कुठनं शिकले, ते कुठनं शिकले, काय केलं म्हणता ना, हे सगळे त्याचेच परिणाम होते. स्वतःला कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचं होतं. आता त्यावेळेला काय मला कोणाचा त्रास होता असं नव्हतं, मला काही कोणी म्हणजे टेन्शन देत होतं असं नव्हतं, मला कोणाचंच काही नव्हतं, मला लोकांच्या बाबतीत जे घडत होतं ना ते स्वतःवरती ओढून घेऊन मी टेन्शनमध्ये जात होते, आणि त्यानं आयुष्यामध्ये निगेटिव्हिटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं, म्हणजे एक डिप्रेशनचा प्रकार, जसं मी आधी पण म्हटलं घेणं नाही देणं नाही.
त्या सगळ्यासाठी कामांकडे फोकस दिला म्हणजे काय, काम वाढवलं घरात, एक्स्ट्रा कामं करून ठेवायची, ही साफसफाई करायची, ती करायची, थोडंसं डोकं चालवायचं. मग त्याच्यानंतर मी कशामध्ये आले, तर आता आपली परिस्थिती अशी आहे तर आपण कसं पैशाचं सेव्हिंग करायचं, काय करायचं, मग लिहून ठेवायची कामं चालू केली, स्वतःची स्वप्न लिहायला चालू केली, मग भरपूर साऱ्या गोष्टी अशा करायला चालू केल्या की जिथं वेळ गुंतेल मग जास्त फोकस साफसफाईवर, सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. जे तुम्हाला दिसतं ना आज, तुम्ही म्हणता एवढं काम एवढं काम, स्वतःला गुंतवून टाकलं. बाहेर तर कुठं जाऊन जॉब तर करू शकत नव्हते, पुन्हा मग त्याच्यानंतर अशी वेळ आली की वाटलं काहीतरी करावं, मग ते घडलं. तुम्हाला ते सांगितलं जे काय करायला गेले, एक झालं, तिसरं जे लॉस गेलेला प्रकार, कोण कसं काय, या सगळे पडाव मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. बरोबर, जे जुने व्हिडिओ असतील म्हणजे बघितले असतील त्यांना माहीत आहे, नसेल बघितलं त्यांनी जरूर बघा, वेळ मिळाला तर बघा, जाणून घ्या. म्हणजे काय आहे की आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यांवरती जेव्हा जेव्हा काय काय जाणवलं तेव्हा तेव्हा ते केलं. आता तुम्हाला कळलं असेल, तुम्ही म्हणताल की आता निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ह्या गोष्टीला एवढं असतं ताई, तर हो त्याच गोष्टीला तेवढं असतं. एक तर माणसात राहा, आणि माणसात राहणं शक्य नसेल तर एक सांगेन मी तुम्हाला, कामामध्ये राहा. कधीही रिकामं फ्री राहू नका, आणि जर फ्री रिकामा वेळ असेल तर तो कुठेतरी चांगलं पाहण्यासाठी, चांगलं ऐकण्यासाठी आणि चांगलं घेण्यासाठी वापरा. बघा तुम्हाला आपोआप तुमच्यामध्ये बदल वाटेल. असो, डिटेल्समध्ये पुन्हा याच्यावर मला कोणी विचारू नये म्हणून मी डिटेल्समध्ये उत्तर दिलेलं आहे. आता बऱ्याच जणींना वाटेल की खूप ताई लांबड लावली, ते लांबड नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामधले जे काय अनुभव असतात ते तुम्ही आपण ऐकतो ना तेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा कळतं की हां आपण ही गोष्ट चुकतो आहे. त्यामुळे आजपासून, आत्तापासून, आत्ताच्या क्षणापासून फक्त एवढं डोक्यात ठेवा की फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, ठेवायचा आहे, एनर्जी लेवल आपोआप वाढेल. आता नेक्स्ट कमेंट, 108 स्वामीचरित्र पारायण करायचं आहे ताई, डिटेल्समध्ये माहिती दे. तर सांगते मी तुम्हाला, कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. पहिला गुरुवार जो आहे त्या दिवशी, म्हणजे गुरुवारपासूनच करा शक्यतो, सांगेन. पारायण म्हणजे काय असतं, 108 दिवस म्हणजे दर गुरुवारी नाही करायचं, एक ना एक दिवस, एक दिवससुद्धा खंडन पडू द्यायचं नाही, एक ना एक दिवस तुम्हाला करत जायचं आहे. असं जवळजवळ 4-4.5 महिने तुम्हाला लागतील 108 दिवसाचं पारायण पूर्ण व्हायला. पण याच्यामध्ये तुमच्या जे काही 4 दिवसाचे दिवस असतात आपले, ते दिवस मात्र 5 दिवस पाळायचे आहे. त्या दिवसात मात्र कुठली वाचायचं नाही, काही करायचं नाही, तिथंच सोडा. पण पुन्हा कधीसुद्धा खंडन पडू द्यायचं नाही. डेली न चुकता 21 अध्याय, एक जप माळ आणि एकदा तारक मंत्र, आणि त्याच्यानंतर आरती. मला कमेंट येतात आरती महत्त्वाची आहे का, तर हो कुठलंही तुम्ही करा, पारायण करा, पूजा म्हणजे मांडा, वाचन करा, तुम्हाला आरतीही महत्त्वाची आहे. आरतीशिवाय सांगता कशी होणार, तुम्ही जे करता ना तुमचं व्रत वैकल्य त्याची सांगता आरतीनं होते, नैवेद्यानं होते, तर ते न करता मग कसं करणार. डेली कधीही गुरुवार करा, पारायण करा, कुठलंही म्हणजे असं छोटं असू दे मोठं असू दे, सगळ्यांमध्ये आरती महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, परान्न पाळायचं असेल, 108 दिवस पाळणं होत असेल तर पाळा, नसल तर नका पाळू. दुसरी गोष्ट, भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत, थोडेसे बघा तुम्ही ताईंनो. टायमिंग बघ होते किती वाजलेले आहेत, टायमिंग बघा, 11:10 कमी आहे. तुम्ही जर रात्रीची साफसफाई, मग असं टाकून तरी बसू शकत नाही ताईंनो. सकाळी उठल्यानंतर मग मानसिक स्थिती खूप बिघडते, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमे परले करोगे तो बहुरी होगे कबा. एक आम्हाला 10वीच्या दरम्यान काहीतरी हे होतं हिंदीमध्ये, म्हणजे जे उद्याचं काम आहे ते आज कर, आजचं काम आताच कर, वेळ केला तर एवढं सगळं कधी व्हायचं, तशाच पद्धतीनं आहे. मी जर असंच टाकून आता संध्याकाळ कुठं करायचं बघूया, सकाळी म्हणजे सकाळी उठणार स्वयंपाकाचा गोंधळ, आणि पुन्हा काम करायला येणार त्यांचं वेगळं, मग ते आपलं माइंड एवढं डिस्टर्ब होतं ना, सकाळी झोपेत उठल्या उठल्या आपली चिडचिड चालू होते, आणि त्या चिडचिडीचा परिणाम जो होतो तो घरावर होतो, मुलांवर होतो, आपल्या स्वतःवर होतो, नवऱ्यावर तर पहिला होतो. कारण नवऱ्याला बायको कधी फुगलेली दुसलेली तोंड पाडलेली आवडत नाही, जसं तुमचे दादा कायम फुललेली पाहिजे, ते काय का होईना ते कसं काशे ना, पण तो हसत पाहिजे. तुमचं किती पण दुःख असू द्या, तुम्हाला काय टेन्शन असू द्या, कसं काय दुखत असू द्या, हसत राहायचं. असं चला जेवायला काय बनवलं हे तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणचाल एवढा लेट केला, मग खायला काय, मी मारलं मारलं नाही रे बाळा, उठली अगडे अरुचे पुढं. हे बघा ताई आज भातावर, तर हो ताई ना पर्याय नाहीये. चला आता जेवण घेऊया. हा, आणि शेरून एक गोंधळ केलेला आहे त्याला, आणि पुन्हा गोळी घालायला लागलोय. सकाळी बिकाळी दाखवेन ताई ना, थोडस ताकामध्ये टाकून ठेवायला, चिवणं जेवायला घातलं तसंच
गोळी क्रीम वगैरे आणलेले आहे. तुम्ही म्हणसाल काय झालं ताई, तेच रोजचा कुटाण आपला अरू आणि शेरू हे कामातले आहेत. ओके चला व्हिडिओ सेंड करते मी सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.